संतोष शेठ पवार आणि संदीप शेठ कोलते पाटील यांच्याकडून तीन षटकारांसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस होतं आणि या ठिकाणी हे बक्षीस पटकावलेलं आहे लक्ष्मण गोडसे यांना गणेश ग्रामपंचायत सदस्य भाई सय्यद गणेशजी कोलते पाटील संतोष शेठ पवार यांच्या शुभ असे बक्षीस दिलं जाते एक हजार रुपयाचं पारितोषिक धन्यवाद अभि अभिनंदन लक्ष्मण मान्यवरांचे आभार मॅच कडे जाऊ आपण पुन्हा एकदा आजच्या दिवसभरातली पाचवी लढत आता आपल्या समोर आहे धालेवाडी यंगर्स तिसऱ्या विजयासाठी झुंज जर करतायत तर पहिल्या विजयासाठी त्यांना लढत देतील पिंपरी स्टार्स एक जबरदस्त मॅच आपल्याला बघायची आपण मात्र कुठेही जाऊ नका आस्वाद घ्या मॅचचा चा पात्रा पुरंदर प्रीमियर लीग सन्माननीय सागर शेठ सोमनाथ कोलते पाटील एस के जिंजर ट्रेडिंग कंपनी गुलटेकडी यांचं आगमन झालेलं आहे पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला चार धावा सलग तीन षटकारासाठी घनश्यामसाठी हे बक्षीस आहे स्वप्नील साबळेसाठी बक्षीस आहे प्रत्येकी हॅट्रिकसाठी पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयाचं बक्षीस टी व्ही रिप्ले आणि अल्ट्रा स्लो मोशन मध्ये आपण ज्यावेळेस स्क्रीनवरती बघतो ना खूप सुंदर चित्र इथे लक्ष्मी मुव्हीज आणि देवा स्पोर्टच्या माध्यमातून बघायला मिळत आहे चार धावांबरोबर सामन्याला सुरुवात झाली आणि परत एकदा खूप उंच चेंडू आणि तिथे समीर चेंडू खाली पहिला धक्का पिंपरी स्टार्सला सागरशेठ सोमनाथ कोलते पाटील एस के जिंजर ट्रेडिंग कंपनी गुलटेगेड यांच्या वतीनं लागोपाठचे विकेट हॅट्रिकसाठी घनश्यामला पाच हजार पाचशे पंचावन्न आणि स्वप्नील साबळेला सुद्धा विकेट हॅट्रिकसाठी पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आहे त्याचबरोबर घनश्यामने लागोपाठ तीन षटकार मारले तरी पाच हजार पाचशे पंचावन्न आणि स्वप्नील साबळेने जरी तीन षटकार मारले लागोपाठ तरी पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये सागरशेठ सोमनाथ कोलते पाटील एस के जिंजर ट्रेडिंग कंपनी गुलटेकडी यांच्या वतीन हे बक्षीस आहे जाऊ मैदानामध्ये विजयी घोडदौड कायम आहे विजयाचा सूर्य धालेवाडी यंगर संघाच्या क्षितिजावरती तळपतोय आणि तो, तो इतक्यात मावळणार नाही हे येव्हाण स्पष्ट आहे धालेवाडी यंगरच्या साम्राज्यावरती विजयाचा सूर्य तळपतोय असं म्हणू आपण जगामध्ये असं एक साम्राज्य होतं की असं म्हटलं जायचं की या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नाही ते साम्राज्य म्हणजे ब्रिटिश साम्राज्य परंतु अनेक राष्ट्रांमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात उठाव झाले आंदोलनं झाली आणि त्यांना एका एका देशातून काढता पाय घ्यावा लागला यावेळेस आपण पाहिला खूप चांगला फटका आहे स्क्वेअर लागला चार धावांसाठी या षटकातला दुसरा चौकार बाहेर पडतोय आणि धावफलक देखील आठ वरती पोहोचतोय पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना पिंपरी स्टार आठ धावा आणि ब्रिटिशांच्या साम्राज्यावरचा सूर्य सुद्धा मावळला हळूहळू तर या मैदानामध्ये दालेवाडी यंगरच्या साम्राज्यावरचा सूर्य तळपतो आहे त्यांचा विजयी अश्वमेध घौडधौड करतो आहे ते रोखण्याची हिंमत कोणामध्ये आहे हे बघायचं आपल्याला निर्धाव चेंडू घनश्याम कोलतेचा खूप चांगली गोलंदाजी प्रत्येक मॅच मध्ये घनश्यामने टाकलेला आहे विशेष म्हणजे पहिल्या का षटकामध्ये काही धावा गेल्यानंतर त्या धावा अडवल्यात घनश्यामने आम्ही तिसऱ्या मॅच मध्ये बघतोय घनश्यामला अप्रतिम गोलंदाजी जरी तो घरच्या अंगणात खेळत असला तरी सुद्धा प्रतिस्पर्ध्यांना निश्चित त्याने पाणी दाखवले पाणी पाजले खाली राहिलेला हा चेंडू एषांच्या पाठीमाग स्वप्नील खूप चांगलं क्षेत्ररक्षण करेल षटक संपेल यास काय पाहिजे टोपी पाहिजे का हा यस yes. ए लहान मुलगा झारे टोपी घेऊन आतमध्ये अम्पायर्स ला पहिलं षटक संपेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती सलामीची जोडी अबाधित आहे आठ धावा पिंपरी स्टार्स दुसर षटक आणि प्रतीकला षटकार विकेट पुन्हा एकदा चेंडू उंच आकाशामध्ये आणि घनश्यामचा प्रयत्न इथे फक्त मागे जात झेल पकडणं आणि तिथे उतार आहे अशा परिस्थितीमध्ये निश्चित अवघड गोष्ट होती घनश्याम प्रयत्न खूप चांगला केला आपण प्रयत्नांती परमेश्वर म्हणतो कधी कधी प्रयत्नांना यश येत नाही परंतु पर प्रयत्न करणं सोडायचं नसतं असाध्य करीत असं आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे तुम्हाला जर एखादी अवघड गोष्ट सहज साध्य करायची असेल तर तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे यावेळेस आपण बघू शकतो स्क्वेअर लेगला चेंडू आहे क्षेत्रक्षक तिथे तयार अमीर शिकिलगार एक धाव इथे मिळेल धावफलकावरती फलकावरती पुढे स्कोर आहे तो सोळा सतरा धावा दुसरं षटक सुरू असताना सतरा धावा धावफलकावरती परत एकदा खूप उंच चेंडू आणि तिथे कोणी क्षेत्रक्षक नाहीये मिड विकेटच्या दिशेने चेंडू आहे एक टप्पा घेस विमारेच्या बाहेर चार धावांसाठी चांगला चौकार आपण बघतोय हवेमध्ये चेंडू एखादा पक्षी विहंग करतो तसा चेंडू हवेमधून येतोय सीमारेषेकडं चार धावांसाठी धाव फलकावरती आहेत त्या एकवीस धावा दुसरं षटक मैदानामध्ये प्रतीक कड सोपवलं जाते स्वप्नेल पहिल्या दोन षटकांसाठी आलेलं नाही मगाशीच काहीतरी क्रॅम्प होता खूप उंच आकाशामध्ये चेंडू आणि तिथे शेतरक्षक अलगद टिपतो झेल पहिला दुसरा धक्का इथे बसेल तो पिंपरी स्टार्सला घणेश्याम न पहिलं यश मिळवून दिलं होतं तर प्रतीक न दुसरं यंगरच्या पदरात टाकलेला आहे सकाळपासून निर्भिळ यश धालेवाडी न मिळवले दोन सामने सलगपणे त्याने जिंकलेले आहेत आणि तिसऱ्या सामन्यामध्ये ते पिंपरी स्टार संघाचा मुकाबला करतायत सफाईदार म्हणजे आपण म्हणतो ना सर्जनच्या सफाईनं एखादा डॉक्टर जसं ऑपरेशन करतो मग ते मेंदूचं ऑपरेशन असेल किंवा हृदयाचं ऑपरेशन असेल अत्यंत क्लिष्ट असतं परंतु तो इतक्या सफाईदारपणे ते पार पाडतो तशा प्रकारे या संघानं अर्थात धालेवाडी यंगर्सनं विजय मिळवलेले आहेत कोकणातला माणूस माशाचा काटा जितका सहजतेने काढतो आपल्याला ते जमणार नाही तेवढ्या सहजतेने हे दोन्ही विजय या दोन्ही संघाने या संघाने मिळवलेले आहे अर्थात धालेवाडी यंगर्स उज्ज्वच्या बाहेर टाकलेला हा चेंडू पुन्हा निर्धाव स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती वरती आलेला आहे त्याचा चेंडू सापासारखा सळसळ करतो वळतो चेंडू आणि तुम्ही बघता टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला चेंडू जातो आणि फलंदाज त्या चेंडूवरती पुरता फसतो स्वप्नीलचा परत एकदा चेंडू उज्ज्वच्या बाहेर चेंडू काही वेळ आकाशामध्ये शिरक्षक तिथे खाली तिसरा फलंदाज बाद स्वप्नील स्वप्नील साबळे स्वप्नवत कामगिरी बघायला मिळेल आणि एक यश तो मिळेल खूपच बाहेर आणि मोठा टर्न होता यावेळेस रक्षक मात्र कोणतीही चूक करत नाही आणि धाव फलकावरती आपल्याला बघायचं आहे धावा आहेत मात्र एकवीस तिसरं षटक सुरू आहे आणि जसा नवीन फलंदाज खेळा येईल स्वप्नीलचा बॉल सळसळत राहील आणि तो फलंदाज कसा सामोरं जातो हे आपण बघू मात्र माझी विश्रांती असेल थोडा वेळ पुन्हा एकदा आपण डोंबिवलीचा एक, एक मधुर आवाज आपल्या समोर येईल ओंकार शेटे या सर स्वागत आहे स्वप्नील तयार याच बॉलर बद्दल मी चर्चा करत होतो या तीन दिवसामध्ये जर सर्वोत्कृष्ट ऑफ ब्रेक लेग ब्रेक आणि टप्प्यावरती नियंत्रण ठेवणारा बॉलर जर कोण असेल तर ते नाव स्वप्नीलचं इम्प्रेसिव्ह बॉलिंग प्रत्येकाच्या हृदयावरती आपल्या नावाची छाप आणि ठस्सा उमटवायचा आहे या अनुषंगानं लौकिकाला साजेशी कामगिरी स्वप्नील करतो आहे वल बोल्ड मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील होता पुन्हा एकदा बॅसमनला बीट केला आहे पूर्ण पुरंदरातील जर आता क्रीडा चाहत्यांना किंवा क्रीडा समीक्षकांना तुम्ही विचारलं की सध्याच्या घडीला पुरंदर मधला टॉप क्लास बॉलर कोण आहे तर सध्या प्रत्येकाच्या होटावरती स्वप्नीलचं चा नाव येईल चार चेंडू एक विकेट एकही धाव नाही आहे बॅक ऑफ द हॅन्ड बॉल मागे चाललाय अजून एक डॉट बॉल पहिलं मेडन षटक आलं नकुल राठोडचं पहिल्याच दिवसामध्ये आज तिसऱ्या दिवसामध्ये सेकंड मेडन ओव्हर इथे पाहायला मिळेल का पुरंदर प्रीमियर लीग दोन हजार एकवीसच्या माध्यमातून हा चेंडू जर निर्धाव टाकला गेला तर विकेट मेडन आपल्याला पाहायला मिळेल फटका या बॉल हा येत होता मेडन ओव्हरची चान्स होती कॅचवरती यायला हवं होतं हे क्रिकेट सांगत कारण मोठ्या विक्रमाची इथे संधी होती आणि इतिहास तर प्रचंड मेहनत केली तरच घडतात एक सिंगल ॲड झाली आहे टीमच्या टोटल मध्ये एका धावेच्या मदतीनं स्वप्नीलचं हे तिसरं षटक संघासाठी जे त्यानं टाकलं ते पूर्ण आहे त्याचा दोन ओव्हरचा जर आतापर्यंत आपण पॉवर प्लेचा सुरुवातीचा स्पेल पाहिला घनश्याम आणि त्यानंतर प्रतीकचा तर प्रतीक महागडा ठरला होता थोडासा धाव्या चांगल्या आल्या होत्या मग या षटकामध्ये कमबॅक झाला ओव्हर नंबर चार सहदेव आलेत गोलंदाजीसाठी परिपक्व टीम कोणती आहे आजच्या दिवसातील तर तो फिल्डिंग करणारा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये सहा ओव्हर सेहेचाळीस धावा चौदा धावेना मॅच डिफेंड केली होती या टीमनं इद्या फटका चांगला मिडलिंग चांगला टाइमिंग प्रॉपर बॉल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई सफर बिगिट सिक्सर आणि दलिवडी टीमच्या कोणत्याही बासमनं सलग तीन सिक्सर मारले तर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयाचं पारितोषिक आहे सागरशेठ सोमनाथ कोलते एस के जिंजर ट्रेडिंग कंपनी फुल्लर लेन्त होता शॉर्ट मिडविकेटला बॉल फील्ड झाला रनआउटची देखील हलकीशी अपील झाली मात्र चांगला नकार केला स्ट्रायकर बासमननं आणि बॉलरसाठी देखील पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयाचं पारतोषिक हॅट्रिकसाठी ते ठेवलं गेलं ह्याला म्हटलं जातं प्राईज प्राईजमध्ये देखील दमखम आणि अगदी रॉयल कारभार सागरशेठ कोलते यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतो आहे डबल फाय डबल फायचे प्राईज हॅट्रिकसाठी खरं तर क्रिकेटमध्ये फक्त विकेट हॅट्रिक असते सलगचे तीन षटकार आपण म्हणू शकता आणि सलगचे तीन षटकार जर खेचले गेले तर हे पारितोषिक त्या बास्मनला दिलं जाईल बोलत यार फटका उंच हवे तर कॅच जर झाली तर आजच्या दिवसातला एक चांगला झेल असू शकेल कॉल केला की मी घेऊ शकतो फर्स्ट सेकंड थर्ड अटाम्प ला दोनशे रुपयाचं आहे म्हणजे एटीएम ऑन आणि हे टू हंड्रेड रुपीज च जाईल फिल्ड अबाला सगळ्यात सिनियर प्लेअर आणि सागरशेठ कोलते यांच्या माध्यमांना ते पारितोषिक अबाला इथे दिलं जाईल पुन्हा एकदा कम बॅक करताना षटकारानंतर इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला क्विक रिप्लाय झाला म्हटलं जातं ना ते इथे पाहायला मिळालं न्यू बास्मन आला। फ्रंट फूटला आले पुढे सरसावत काउ कॉर्नर रिजन मध्ये बॉल चाललाय एका टप्प्यावरती उजळून फेक केला जाईल तोपर्यंत अजून एक सिंगल ऍड केली जाईल टीमच्या टोटल मध्ये फलक एक ने पुढे सर सरकत असताना थर्टी वन ऑफ फोर विकेट एकतीस जावा चार गडिबात फुल टॉस आहे एलिव्हेशन टायमिंग सगळं काही चांगलं आहे ओव्हर द बॉलर हेट नंतर लॉंग ऑन वरनं घनश्यामाला चेंडूला उचलून फेक करेल तो पण एक सिंगल सहज कम्प्लीट केली जाईल अतिशय चांगलं क्रिकेट खेळतीय मैदानावरती फोल्डिंग करणारा जो संघ सध्याच्या घडीला आपण पाहतोय धालेवाडी यंगर्स उठो तो ऐसे उठो की फक्र हो बुलंदी को, जुको तो झुको बंदगी बी नाच करे आणि पहिल्या मॅच मध्ये सेचाळीस डिफेंड केला या मॅच मध्ये कमी धावसंख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघाला करता चार ओवर बत्तीस जावा बॉल तयार स्वप्नील स्वप्निल साबळे पहिलाच बॉल ओव्हर फुल टॉस होता स्वप्नीलचा जर या ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक झाली तर सात हजार सातशे सत्याहत्तर सागर शेठ सोमनाथ कोलते यांच्याकडनं गोलंदाजासाठी स्वप्नील यंगस्टर भरपूर भरपूर चांगलं क्रिकेट येणाऱ्या काळामध्ये खेळू शकतो पुरंदरचं नाव मोठं करू शकतो ही आशा अपेक्षा त्याच्याकडून जरूर आहे आणि जर एक चांगला प्लॅटफॉर्म या बॉलरला मिळाला ना तर मी म्हणेल येणाऱ्या काळामध्ये व्यावसायिक संघांमध्ये एक, एक स्ट्रायकर बॉलर रोल डॅफिनेटली प्ले करू शकतो तर मग जे क्रिकेट आहे ते या खेळाडूच्या नावाच्या मागे एक वलय जरूर निर्माण करेल लेफ्टॅम बॉलर आहे यावी पडल्यानंतर स्विंग जास्त झाला अंपायरचा इशारा वाईट बॉल टप्पा पडल्यानंतर चेंडू हातभर वळवण्याची ताकद हा गोलंदाज ठेवतो आता बासमनला काय करायचं तुमच्यासमोर चांगला बॉलर आहे ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी मोठे फटके खेळा ज्यावेळी तुम्हाला चांगला चेंडू होईल त्याचा सन्मान इथे करावा लागेल याच दरम्यान सन्माननीय सर्वे गावाचे प्रथम नागरिक सरपंच साहेब यांचं आगमन झालं बाळासाहेब कोलते या दादा आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे बॅकफूटला येऊन एक चांगला फटका याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो शॉर्ट ऑफ लेंथ होता पडल्यानंतर स्विंग झाला स्विंगचा वापर करत असताना कापल्या बॉलला स्क्वेअर कट करत असताना स्क्वेअर कट चौकार धावा काय टेलिकास्ट करतीय प्रिन्स मुव्हीज आणि त्याच बरोबरी देवा स्पोर्ट्स अर्थातच आज देवा स्पोर्ट्सचं नामकरण इनोग्रेशन सिरेमनी देखील आपल्याला पाहायला मिळेल पुरंदर टानेस क्रिकेट या नावानं ऑफिशियल यूट्यूब चॅनेल जयवंत दादा कोलते यांच्या माध्यमातून सुरू होईल आजच्या दिवसापासून पुरंदर क्रिकेटला वर आणण्यासाठी त्यांचा एक अतिशय सुंदर प्रयत्न फक्त गरज आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीची तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि तुमच्या लाईक अँड सबस्क्रायबरची या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पुरंदरचं क्रिकेट अजून वरती येईल भरपूर लवकर प्रगती करेल अँड इम्प्रुव्हमेंट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट प्रगती प्रत्येक क्षेत्रामध्ये हवी चर्चा तर आपण करू या बॉलनंतर बॅक ऑफ द हँड पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आणायचा होता आणि जास्त जास्त स्विंग झाला हा बॉल तर मग वाईट असेल पण नेहमीच म्हणतो ना मित्रांनो की आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो तिथे मित्रांनो कष्टाला पर्याय नाही आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक आणि रुबाबदार दमदार असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाही बॉल हवे ते अजून एक यश स्वप्नीलच्या खात्यामध्ये आणि फलंदाज होतो बाद आणि लागतोय पाचवा धक्का फलंदाजी करणाऱ्या पिंपरी स्टार्स टीमला बासमन अक्षय पाचवं षटक सुरू आहे धावा जास्त झाला नाहीये अजून अजूनही सात चेंडूंचा सा खेळ बाकी आहे सध्या जर आपण पाहिलं तर जवळजवळ आठच्या सरासरीनं धावफलक सुरू आहे टप्पा पडल्यानंतर डायरेक्टली फर्स्ट लिपच्या हातामध्ये बॉल गेला व्हाईट बॉल आपण पाहिलं होतं विन ब्राओला या आयपीएल फॉर्मॅटमध्ये सीएस केच्या टीम साठी अशाच प्रकारे स्लोव पण टाकता ना जो सुरेशने ना फर्स्ट स्लिपला होता डायरेक्ट त्याच्या हातामध्ये बॉल गेला होता लेदर बॉल स्विंग करणं तितकस सोपं असतं टेनिस बॉलला स्विंग करण्यासाठी मोठी कला तुमच्या फिंगर्समध्ये असावी लागते आणि ओव्हर झाली आहे कम्प्लीट आणि पाच षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात एकेचाळीस भरपूर चांगली बॉलिंग केली स्वप्नील साबेनं त्याच्यासाठी एकच म्हणेल ना पूछो की मेरी मंजिल का ना पूछो की मेरी मंजिल का है अभी तो सफर का इरादा किया ना हारूंगा हौसला उम्र भर ए मैंने किसी और से नहीं खुद से किया हुआ वादा ग्रेट बॉलिंग दोन षटकांचा स्पेल टाका एकही बाउंड्री नाही आहे दोन विकेट्स त्याला मिळाल्या व्हाईट्स बॉल्स मात्र थोडे जास्त पाहायला मिळाले बॉलिंग ट्रॅकवरती आला अनुभवी खेळाडू या पुरंदर विभागातील एक सिंगल ॲड होईल पहिल्याच बॉलवरती आता अनुभवालाच तुम्हाला टार्गेट करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या पिंपरी स्टारच्या बासमतला कारण तुम्हाला जर रन्स बनवायच्या फिफ्टी प्लस जायचं आहे तर आभासमोर आता तुम्हाला षटकार चौकार खेचावे लागतील फुल्लर लेंथ होता त्या चेंडू वरती मेल डीपमध्ये लॉंगॉर्नला घनश्याम होते तिथे फुल्ड एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय फोर्टी थ्री पिंपरी साठी प्राईज आहे तीन षटकारांसाठी पाच हजार पाचशे पंचावन्न सागर शेट सोमनाथ कोलते यांच्याकडनं दादासाहेब मारणे यांच्याकडनं देखील तीन सिक्सर ला एक हजार आहे तीन बॉल शेवटचे बाकी आहेत त्यांना देखील माहिती आहे आता एक षटकाराची किंमत मोठी आहे कारण त्या गरज आहे संघाला धावेची त्रेचाळीस वरती पाच गडी बाद शफल झाले अगदी समोर होता बॉल बॅटन मध्ये ऑन साइडला खेळायचं होतं इम्प्रुमाइेशन स्ट्रोक मध्येोनी बॅटचा संपर्क नाही आहे अंपाचा इशारा बाईज एक रन ॲडोल टीमच्या टोटलमध्ये आणि दहा फलक एक्स्ट्राच्या मदतीने पुढे सरकत आहे फलकावरती चौरेचाळीस जावा पन्नास जावा देखील एक फायटिंग टोटल असू शकेल पाहिजे तो प्रयत्न करला जाईल का दोन बॉल बाकी आहेत एखादी बाउंड्री येईल का असे असंख्य सारे प्रश्न उत्तर मात्र येणाऱ्या काळामध्ये मिळेल द विकेट फुल लेंथ होता ड्राईव्ह केलाय शेप मध्ये अतिशय चांगला फट कि मध्ये फोल्डर होते त्याला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय चार धावे साठी चौकार हा चौकार एक सन्मानजनक स्थिती मिळवून देतोय बॅटिंग करणाऱ्या पिंपरी स्टास एकोण पन्नास धावा स्कोर कार्ड वरती आणि अंतिम बॉल वरती जर अजून एखादी बाउंड्री येतेय तर आपल्याला त्रेपन्न किंवा पंचावन्न पर्यंत धावा जाताना पाहायला मिळतील सिंगल डबल आली तर फिफ्टी एफ टार्गेट सेट होऊ शकतं सुंदर फटका सुंदर फटका फ्रंट फुटला आले गोलंदाजाला नक्कीच बीट केलं टप्पा त्याचा बदलण्यास भाग पाडलं आणि फ्रंट फूटला येऊन जे फुटवर्क होतं ते लास्ट जबाब आणि शॉर्टचं सिलेक्शन देखील दमदार होतं कवस मध्ये हा चौकार येतोय आणि बाउंड्री संघाला घेऊन जाती आहे त्रेपन्न या आकड्यावरती आणि चोपन्न धावेचं लक्ष या मॅचमध्ये सेट सेट केलंय बाबद्दल आम्हाला नुकतीच माहिती मिळाली की अनेक वर्ष ते क्रिकेट खेळत आहेत भरपूर चांगलं क्रिकेट त्यांनी खेळला मात्र त्यांच्यासाठी जर आपण पाहिलं तर हे षटक तितकंसं चांगलं राहिलं नाही आहे मात्र लेजंड क्रिकेटरचा ऑलवेज रिस्पेक्ट टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये नेहमीच केला जातो पाहिजे त्रेपन्न रन झाले चोपन्न दहावीचं लक्ष पार करतील का फलंदाजी करताना धालेवाडी यंगर्स जे फलंदाज चला स्पीडअप करा स्पीडअप करा फास्ट खेळा कारण आता पावसाची देखील चिन्ह हळूहळू दिसू लागली आहेत का ढगांचं सावट आता मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळतं धालेवाडीचे लवकर जायचे मैदानाच्या आतमध्ये पुण्यामध्ये आल्यानंतर पुरंदर म्हटलं तर एक ऐतिहासिक वारसा नक्कीच या विभागाला मिळाला आणि नैसर्गिक का पणा काय ना प्रथमेश दादा इकडे आल्यानंतर कळतो कारण आपल्याकडे निसर्ग का नावाचा शब्दच कदाचित हरपून गेला कारण सगळीकडे जिथे जिथे नजर जाईल सिमेंटचं जंगल पाहायला मिळतं मुंबई जरूर स्वप्नांचं शहर नो डाऊट ॲट ऑल बट पुण्यामध्ये आल्यानंतर साहित्य कला शिक्षण आणि क्रीडा या सगळ्यांचा अविरत वारसा आणि त्याचबरोबरीनं छत्रपती शिवरायांच्या पचस्पर्शांना पावन झालेली भूमी आहे ही सगळ्यात महत्त्वाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे या पुरंदर वासियांसाठी कारण मित्रांनो छत्रपती हे नावच आहे ना तुम्हाला साडेतीनशे वर्षानंतर आजही लढण्याची प्रेरणा देतं अलग्यात तुम्ही कुठेतरी दूर उभं राहा तुमच्या कानावरती साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज की असा आवाज जरी पडला ना तर अलग्यात रिध्यात होटावरती जय बाहेर पडतं हे कार्य होतं श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी राजांचं टॉसकडे आपण जातोय घनश्याम कोलते यांच्याकडनं प्राइज सलग तीन षटकरांसाठी एक हजार एकशे अकरा अकरा हजार एकशे अकरा बाळा बाळा कोलते यांच्याकडनं थोडीशी व्यवस्थित माहिती द्या कारण मला या विभागातल्या क्रिकेटरची नावं माहिती नाही आहेत शेठ सोमनाथ कोलते यांच्याकडनं अकरा हजार एकशे अकरा रुपयाचा पारितोषिक घनश्याम आणि बॅसमन घनश्याम कोलतेसाठी आहेत येस थँक्यू पहिलाच बॉल सॉफ्टँड खेळ आहे एक सिंगल झाली आहे ॲट लक्ष आहे या मॅच मध्ये चोपन्न धावसंख्येचं तर साईड बाउंड्रीला जे कटआउट्स आहेत त्यांच्यावरती बॅनरवरती प्लीज कोणीही बसू नका ही नम्रतेची विनंती आमच्या लाडक्या क्रिकेट आहात त्यांना बॉल लाइन लाईनच्या बाहेर पहिला बॉल सिंगल आणि दुसरा बॉल सीमा पार षटकार फलंदाजाचं नाव स्वप्नील व्हेरी फर्स्ट बॉल सिक्स टीमची टोटल आहे सात दहा दहा फुलकावर अजून एक आडवा बॅक न खेचलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबत नाहीये स्वप्निल हे नाव वन मोर बिगिट चौकार का बॅटिंग करतोय स्वप्नील अगदी गोलंदाजी आणि आता फलंदाजी मध्ये कझन ब्रदर्स तुम्हाला पाहायला मिळतात बॉलर आणि बॅसमन मग स्वप्निल त्याला सांगतोय जो मंजिल पाने की चाहत रखते उस समंदर समुंदर भी पत्थरों का पूल बना देते पॉवर पावरफुल बॅटिंग राऊंड विकेट पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन टो ट्राय करत आणि तेच ड्रिल करून दाखवतं की मी चुकलो कुठे कारण तुम्ही आडव्या बॅटनावर तर बॉलर हेड खेळू शकत नाही आत ते माहिती असोप्नीलला देखील आणि त्यानंतर चुका दाखवत असताना ड्रिल करून की जर कवसमध्ये खेळलो असतो तर रन्स मिळाले असत्या हे चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं जो आपल्या चुका लवकर शिकतो आणि त्यातून बोध घेत असतो फिल्डर आहे मेडॉनला मिसफिल्ड झाली आहे एक सिंगल तर जरूर मिळेल एका सिंगलनंतर धावफलक स्कोर कार्डवरती पाहायला मिळतं ते म्हणजेच बारा धावा आतापर्यंत जेवढे पॉवर प्लेस मी पाहिले ना एकही टीम अशी नाही आहे की ज्यांनी विशेपमध्ये फोल्डिंग सजवली ऑन लाँगॉन ऑफ प्रत्येक टीम ना एक डीप लाँग ऑन आणि एक डीप मिडविकेट ठेवती आहे याचं कारण काय जो जो बासमन मैदानावरती येतो आहे ना तो तो आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतं आहे शॉर्ट ऑफ लाईन बॅकफूटला येऊन इनफिल्डच्या वरन खेळले बॉल झाला डिपॅक पॉईंटला तिथे थोडेसे अडथळे पाहिजे अंपाचा निर्णय काय येतोय आणि अंपाचा इशारा डिक्लर दोन डिक्लेअर दोन धावा मिळतील निर्धारित क्षेत्रामध्ये गोशांकित क्षेत्रामध्ये तो बॉल तिकडे गेलाय आणि पहिल्या पॉवर प्लेचा खेळ झाला पूर्ण आणि मध्ये विदाऊट लॉस चौदा धावा बनवल्या गेल्यात अतिशय चांगलं पारितोषिक आहे घनश्यामसाठी अकरा हजार एकशे अकरा एस के जिंजर ट्रेडिंग आणि शेठ कोलते यांच्याकडनं अकरा हजार रुपयाचं आणि त्याचबरोबरीनं प्रवीण कोलते अँड अतुल कोलते पर सिक्स हंड्रेड फॉर घनश्याम ढगांचं सावट आपल्याला पाहायला मिळत पाऊस अतिशय सुंदर गोष्ट आहे जी प्रत्येकाला हवी हवीशी वाटते मग ते सध्या क्रिकेट सुरू आहे तर मग कोणाला हा पाऊस नको आहे कारण प्रत्येकाला क्रिकेटच्या चौकार आणि षटकारांच्या मुसळधार पावसाचा आनंद आज या मैदानावरती घ्यायचा पावर प्लेट टू आणि पुन्हा एकदा आपल्याला सेम फिल्डिंग पोझिशन पाहायला माहितीये डाबा त्याच्या गोलंदाज तयार ओव्हर नंबर दोन दीपक या बॉल जागा बनवली एक्स्ट्रा कव्हरला लाजवा बेमिसाल आणि स्वप्नीलच्या बॅटची कमाल बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चार धावा चौकार क्या बॅटिंग करतोय या क्रिकेटच्या मैदानावरचा मी अनपेक्षित सम्राट या पुरंदरचा मी सगळ्यात मोठा अष्टपैलू खेळाडू सिद्ध करत असताना स्कोर मोजवान एटीन अठरा टार्गेट चेस करायचे चोपन्न धावेच बॉल तयार यार या वी फुल टॉस आडव्या बॅट न स्वीप केलाय फिल्डर आहे मिड विकेटला फसलाय फटका आणि संपलाय खेळ स्वप्नील साबेचा आणि लागलाय पहिला धक्का तो म्हणजेच टीम ढाली यंगर्सला यंगर्स यंगर्सनं पहिली विकेट इथे गमावली आहे अठरा धावा एक गडी बाद एक पूर्णांक तीन षटकांचा खेळ झाला टार्गेट चोपन्न अशाच प्रकारे जर ब्रेक ब्रेकथ्रो झाले विकेटल्या तर मात्र या मॅच मध्ये चोपन्न धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतील थ्री अमीर काय खेळला होता मागच्या मॅच मध्ये पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर वन घेताना दिसला स्विंग आणि मिस बीट करून जातो इथे फलंदा झाला जा चेंडू जातो डॉट आता पाऊस हेच चालला मग ही मॅच आपल्याला लवकर कम्प्लीट करायची तर मग स्पीडअप करा ही नम्र विनंती राऊंड विकेट फुल्लर लेंथ होता आडव्या बॅटने खेळले बॅट बॅटमधून बाहेर काढत असताना ओवर थ्रो झाला आहे बॅकअप चांगला आहे तो पण एक सिंगल अजून ॲड होईल घनशा मला स्ट्राईकला प्रवीण कोलते अतुल कोलते सिक्स त्याच्यासाठी हंड्रेड आहेत आणि सागर कोलते यांच्याकडनं पाच हजार पाचशे पंचावन्न आहेत सलगच्या तीन षटकारांसाठी बॉल तर यार राऊंड विकेट अतिशय सुंदर फटका होता मग गॅप शोधू शकले नाही आहेत एक सिंगल इथे ऍड होईल आणि एका सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय टीमची टोटल जाऊन पोचली आहे टू झीरो वीस धाबा धाव दोन षटकांचा खेप पूर्ण झाला पावसाचं सावट कुठेतरी पाहायला मिळतोय बादलो के पाणी का हिसाब समुद्र से कोण किताब रोज खुलता एक पन्ना पन्नो का हिसाब किस्मत से कौन पूछेगा? जो लमे हर रह गए पन्नो से चिपके उने न जी पाने का हिसाब जिंदगी से कोण पोचेगा पाऊस येतो आहे पण त्याला प्रश्न कोण विचारणार हा प्रश्न आपल्यालाच पडेल बॉलिंग ट्रॅक वरती सुधीर पहिल्या संघाला तो धीर देईल का बॉल द बॉल फिल्डर, आणि फलंदाज घनश्याम इथे बाद होतोय आणि लागतोय धक्का नंबर दोन धालीवडे यंगस्टर टीमला दोन गडी बाद सुरुवात मध्ये चांगली मिळाली इथे फटका चांगल्या चा आमिरच्या बॅटमनं लॉंगॉनच्या डोक्यावरनं उडवलाय बॉल सीमा रेषा बाहेर मागच्या मॅच चा डाव जिथे थांबला तिथनचा डाव सुरू करत असताना <laughs> ला दुसरा ला लॉंगला पाहायचंय सलग चा तिसरा येईल का कारण तीन षटकारांना आहेत अकरा हजार एकशे अकरा लाईन पहावी लागेल आणि अंपायरचा कोणता इशारा नाहीये म्हणजे हा चेंडू झाल डॉट आतापर्यंत या षटकातील पाच बॉलचा खेळ झाला बारा रन्स आले ते एक विकेट आली आहे बॉल आता यार अडव्या बॅटन बॉल पाठवला डीप मध्ये मिडविकेट चांगली रंगेली मॅच जर अमीरची विकेट थोडीशी लवकर मिळाली तर षटक संपन्न झालं आता तिसरं आणि तीन षटकांच्या अखेरीस दावफलक जाऊन पोहोचलंय थर्टी थ्री तेहतीस लक्ष आहे या मॅच मध्ये चोपन्न धावेचं म्हणजे बॉल शिल्लक अठरा आणि बनवायच्यात एकवीस धावा येणाऱ्या पावसाची लागली आहे चाहूल पुन्हा त्या किनाऱ्याकडे वते पाऊल मात्र सध्या प्रत्येकाचं मन या पुरंदरकडे वळत आहे पिसर्वे गावाकडे जिथे रंगतोय पी पी एल दोन हजार एकवीस पहिलं पर्व कष्टाच्या जमिनीवर प्रेमाचं पाणी घातलं आणि चांगलं संकोमन केलं की मोत्याची कनसे लगडतात इथे देखील जर मेहनत केली तर विकेट मिळेल बॉलरला बॅक टू द बॉल मी डॉनला फिल्डर आहे रनआउट संधी टायर हिट झाला आणि यस फोटो फिनिश डिसिजन हा मात्र अंपाच्या नजरेत इथे सर्व दिसतं की भाग प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय मॅच आता एक वेगळ्याच वळणावरती येऊन थांबली आहे राउंड विकेट अजून एक जबरदस्त बॉल आणि कीपर बीट थर्ड मॅन बीट रन जास्त नाही आहेत आणि ही चूक महागडी पडेल चौकार येतो दीपक दीपक माझं थांबत नाहीये यावेळी एस टीरक्षण चांगलं झालं यावी धावानं किच वाचवल्यात रनआउटची संधी आणि या संपाचा फिंगर फलंदाज बाद दीपक चांगली बॉलिंग केली पाच बॉल मध्ये फक्त चार धावा त्या देखील बाईट इथे देखील बॉल चालला मिड ऑफ ला आता एक रन मिळेल मात्र अंपाचा इशारा डेड बॉल इथे देखील कदाचित आपण म्हणू शकतो की नशीब साथ देत बॅटिंग करणाऱ्या टीमला हा चेंडू डेड आहे कारण मैदानाच्या आतमध्ये जो पोल आहे त्याला जर बॉल लागला तो चेंडू डेड बॉल मृत बॉल घोषित केला जाईल आणि इथे देखील लंपाचा तोट डिसीजन आहे पावसाच्या सरी मैदानावरती आल्यात मोठ्या फटक्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला एका बाजूला पिंपरी स्टार्स त्रेपन्न दहावेच्या टार्गेट वरती मोठी कडवी झुंज देत असताना धालीवडी यंगस टीमला प्रत्येक षटकाराला शंभर सागर कोलते आणि फटका चालला लोंगोंच्या वर न माझला कलाटणी देणारा हाय हा जमसात बॅटिंग करतोय संघ अडचणीमध्ये होता आणि मी म्हणालो ना की नशीब साथ देत आहे या मॅच मध्ये टू हंड्रेड हे प्राइज आणि जिथे बॉल आला सिंगल होती त्यानंतर समीकरण बदललं आणि सागर कोलते यांच्याकडनं प्रत्येकी षटक्याला आता दोनशे रुपयाचा पारितोषिक आहे बॉल मिस टाइमिंग मॅच अजूनही संपली नाहीये फटका फर्स्ट डाउन द बॉल फिल्डर घेतलाय झेल आणि संपलाय घे जाले अक्रा बॉल, अक्रा रन धावा झाले तत्तापर्यंत त्रेचाळीस अकरा बॉल अकरा रन विकेट गेले तत्तापर्यंत या मॅच मध्ये पाच आणि शेट सोमनाथ कोलते थँक्यू प्रत्येकी षटकाराला दोनशे ऑन साइडला खेळले बॉल चालला डीप मध्ये काउकॉर्नरला फिल्डर थोडीशी मिसफिल्ड दुसऱ्या धावेचा धाडस इथे झालं नाहीये शेवटच्या बॉल वरती जो षटकार आला ना मागच्या ओव्हरचा तो भरपूर भरपूर मॅच टर्न करून गेला आणि त्यानंतर आता धल्लेवाडी यंगर्स मात थांबायचं नाव घेत नाही नाँगे। दहा बॉल दहा रन आणि हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल वाईट बॉल म्हणजे आता दबाव गोलंदाजांवरती पुन्हा येतोय समीकरण होत आहे सोप येणारे बॉल शिल्लक दहा रन्स करायचे नऊ सागर शेठ कुलते यांचा प्राईज वाढलाय प्रत्येकी षट करायला फाय हंड्रेड no नो बॉल वाईट बॉल त्यानंतर नो no बॉल तुमच्याकडे एक एक रन आहे ना वाटामध्ये मिळणाऱ्या पाण्याच्या घोटासारखी आहे आणि तुम्ही ती सहज सांडवताय फ्रीजचा सा बॉल होता फायदा उचलताला नाही आहे अजूनही मॅच संपली नाहीये नऊ चेंडूंचा खेळ आता शिल्लक आणि नऊ बॉल मध्ये करायच्यात रन्स इथे मात्र आठ पाऊस सुरू आहे मग मॅच देखील तितकी जबरदस्त आहे नऊ चेंडू आठ धावा बॉल द्यायचा जो शाही आहे मेहनत इस मॅच नजर आ रही है दोन्ही संघ दोन्ही बाजून अगदी काटेकोरपणे झुंज देत असताना फोटो फिनिश होईल मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत कारण जिंकण्याचा ध्यास पक्का असेल तर तुम्हाला कुणी हरू शकत नाही आणि दोन्ही संघ सांगतात जिंकायचंय जरूर हार नाहीये मंजूर हाफ ट्रॅकर मिस टाइमिंग मिड विकेटला फिल्डर कॅच इम्पॉर्टंट ड्रॉप आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर बॉल फॉर आर चौकार बॉलर तर जरूर म्हणत असेल फिल्डरला ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट कॅच अशा परिस्थितीमध्ये ड्रॉप झाली गमवण्यासाठी जास्त काही उरलं नव्हतं प्रेक्षक आतमध्ये आलेत प्लीज बाहेर वा बॉल त्या ओव्हर द बॉलर हेड आणि वन बाउंस बाउंड्रीच्या बाहेर मॅच फिनिश सामना जिंकला अभिनंदन बॅट्समन अश्विन दुदाने आपलं पाठीसोबत मॅच ही स्वप्नील साबळेला भेटलेली आहे आणि टॉस होता ना ब्युरी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे यानंतरची होणारी मॅच रंगतदार मॅच होणारी आहे सुंदर अशी ही मॅच होणार आहे आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे तो स्वप्नील साबळे जोरदार टाळ्या याच्यावर